इचलकरंजी सांगली मार्गावरील जैन फार्महाऊसजवळ भरधाव डंपरच्या धडकेत इचलकरंजीतील 70 वर्षीय कापड व्यापारी जागीच ठार झाले. मधुकुमार जैन असं त्यांचं नाव आहे. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. इचलकरंजीतील वर्धमान सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उपाध्यक्ष मधुकुमार जैन हे प्रतिष्ठित कापड व्यापारी आहेत. त्यांचं इचलकरंजी सांगली मार्गावरील पार्वती औद्योगिक वसाहतीजवळ जैन फार्महाऊस आहे. आज दुपारी मधुकुमार जैन आपल्या फार्महाऊसवर गेले होते. फार्महाऊसवरील काम संपल्यानंतर ते दुचाकीवरून घरी परतत होते. त्यांची दुचाकी फार्महाऊसच्या प्रवेशद्वारातून बाहेर येताच भरधाव डंपरनं त्यांना जोराची धडक देऊन फरफटत नेलं. मुख्य मार्गावरच घडलेल्या या अपघातानंतर नागरिकांनी डंपर थांबवला, मात्र चालकानं पलायन केलं. घटनेनंतर काहींनी रुग्णवाहिकेला आणि शहापूर पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी जैन यांना IGM रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. जैन हे प्रतिष्ठित व्यापारी असल्यानं या घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी आणि रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली होती.